पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांना घालण्यात आलेल्या जिरेटोपामुळे नवा वादंग निर्माण झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर ठेवला. यावरून महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाला आहे. या जिरेटोपाचा अपमान असल्याची टीका संभाजी ब्रिगेड आणि हिंदू महासंघानं केली आहे, तर पंतप्रधानांचा सन्मान असल्याचं अजित पवारांची राष्ट्रवादी सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेला जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मस्तकावर चढवण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते वाराणसीत मोदींच्या डोक्यावर हा जिरेटोप ठेवला. पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घडलेल्या या प्रसंगानं महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फोडलं. छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर असलेला जिरेटोप पंतप्रधानांच्या मस्तकावर चढवल्यानं महाविकास आघाडीतले नेते आणि इतर संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे. हा जिरेटोपाचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त व्हायला लागल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक्स पोस्ट करत महाराष्ट्राची जनता आता महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका केली आहे. जिरेटोप हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही. शरद पवार, राष्ट्रवादी. संभाजी ब्रिगेड आणि हिंदू महासंघानं सुद्धा या कृतीवरती टीका केली आहे. असा जिरेटोप इतर कोणा व्यक्तीच्या डोक्यावरती घालणं म्हणजे हा महाराजांचा अपमान आहे. जर प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदीजींच्या डोक्यावरती हा जिरेटोप घातला असेल तर ती अतिशय त्यांची मोठी चूक आहे. त्यांनी महाराजांचा अपमान केला आहे. महाराष्ट्र त्यांच्या या अपमानाबद्दल त्यांना माफ करणार नाही. मी तर त्यांना म्हणेल, पटेल प्रफुल्लजी, आपण मोठ्या मनाने महाराष्ट्राची माफी मागा, नाहीतर स्वर्गातून शिवाजी महाराज तुम्हाला कडे लोट केल्याशिवाय राहणार नाही. प्रफुल्ल पटेल यांनी जी काही केले ती गाढव चूक आहे असं आम्ही मानतो. छत्रपती शिवाजी राजांचा जिरेटोप हा महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी सन्मान चिन्ह आहे. लोक एकमेकांना आजपर्यंत भेटसुद्धा देत नाही, एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची? सगळ्यात महत्त्वाचं, एवढा निर्लज्जपणा, एवढी लाचारी तुमच्यामध्ये का येते? उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपतींचा जिरेटोप त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला. मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, ते छत्रपती नाहीत. आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो. छत्रपतींच्या प्रत्येक आभूषणाला हा एक सन्मान आहे. प्रफुल्ल पटेलांकडून त्या जिरेटोपाचा अवमान केला गेलाय असं एक शिवप्रेमी म्हणून, संभाजी ब्रिगेडचा एक मावळा म्हणून मला या ठिकाणी वाटतं. तर पंतप्रधानांचा जिरेटोपानं सन्मान करणं यात वावगं काय असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय. शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांना याबाबत विचारणा केली असता यात पंतप्रधानांची काही चूक नसल्याचं सांगत आपल्या पक्षाकडून असं घडणार नाही अशी सावध भूमिका त्यांनी घेतली आहे. छत्रपती शिवरायांचा जिरेटोप हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे प्रतीक आहे आणि त्यांचा जिरेटोप आपल्या देशाच्या सर्वोच्च प्रमुखाला घालून आपण त्यांचा सन्मान करणं याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे? संबंधित राज्याचं प्रतीक म्हणून, संबंधित देशाचं एक प्रतीक म्हणून, अभिमानाची बाब म्हणून आपण ते देत असतो, याच्यामध्ये टीका करण्यासारखं काहीही नाही. उलट पंतप्रधानांनी सन्मानाने तो जिरेटोप जो घातला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सन्मान वाढलेला आहे. तिथं बघा, काही शाली घालत होते, काही लोकांनी त्यांना त्या त्या राज्यातल्या वस्तू आणून दिल्या, त्याच पद्धतीने त्यांना तो दिलेला होता. परंतु अशा पद्धतीनं त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. परंतु हा काय दोष ज्यांना घातलाय त्यांचा असू शकत नाही. आता कदाचित निवडणूक आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत, पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं 100% ग्वाही देतो की अशा पद्धतीची पुनरावृत्ती आमच्याकडनं होणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर कोणाला जिरेटोप घातल्यानंतर तो अवमान वाटत असेल तर तशा पद्धतीची आमच्याकडनं प्रक्रिया होणार नाही.
आपला पक्ष असं करणार नाही असं सांगत उदय सामंतांनी एक प्रकारे प्रफुल्ल पटेल यांनी हे करायला नको होतं असं सूचित केलंय. राज्यात लोकसभा निवडणुकांचे 4 टप्पे पार पडलेले आहेत. आता अखेरच्या टप्प्यात हा जिरेटोपाचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा व्हायची शक्यता आहे. आधीच्या टप्प्यात औरंगजेबाचा मुद्दा तापवण्यात आला. आता जिरेटोपाच्या मुद्द्यानं नवा राजकीय वाद काय परिणाम करतो हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.